तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चालावे लागतात त्यानिमित्ताने अभ्यास सुरू होतो डचचा. एक भाषा आपण शिकली जाते आणि मग त्यात आपण गुंतून राहतोय. जेवण कमी आणि दंगाच खूप तुमचा दोघींचा. मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत. थोडी तब्येत अजूनही खराब आहे, म्हणजे अजून पूर्ण रिकवर नाही झाले. खूपच सर्दी आणि खूप खोकला आहे, त्यामुळं सतत सर्दीमुळे डोकं दुखतंय. आणि जायची पण तयारी चालू आहे. भारतात खूप लोक विचारतात कधी येणार आहात, तर शुक्रवारी 19 तारखेपर्यंत मुलींचं स्कूल आहे. आणि त्यानंतर ना तारीख मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये जसे जवळजवळ तारीख येईल तसं सांगेल. तर तीच आता आठवड्याभरावरती चाललेलं आहे जाणं, त्यामुळं खूप सारी तयारी चालू आहे. काय काय गोष्टी आणणं किंवा पॅकिंग करणं, आणि त्यात अशी तब्येत खराब असल्यामुळं ना सगळी कामं रखडलेली आहेत, भरभर होत नाही आहेत. आज आहे आषाढी एकादशी, तर तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज उपवास पण आहे आमचा सगळ्यांचा, म्हणजे आम्ही दोघांनी उपवास धरला, त्यामुळं मुलींना पण असणं, त्यांना शाबुदाणा खिचडी आवडते, तर रात्री शाबुदाणा खिचडी म्हणजे शाबुदाणा भिजत ठेवलेला खिचडीसाठी. आता थोड्या वेळाने, आज हाफ डे आहे, बुधवार असल्यामुळे लवकर येतात मुली 12:30 घरी, तेव्हा मग सगळ्यांसाठीच मस्त लंचमध्ये आज शाबुदाणा खिचडीचा बेत आहे. आणि अजून एक प्रश्न आलेला की पल्लवी यांचा, की तुम्ही सिटिझनशिप का घेतली, म्हणजे त्या मागचं काय कारण? तर कारण असं काही नाही, म्हणजे आता इतके दिवस इथे राहिलो, इतके वर्ष, तर एक काहीतरी आपल्या काहीतरी हा म्हणजे डोक्याला चालना असावी. त्यामुळं जर काहीच केलं नाही, एकसारखं आपण आयुष्य जगलो, तर मग काहीतरी नाविन्य पाहिजेत, काहीतरी म्हणजे की घडामोडी पाहिजेत आयुष्यात. तर त्यामुळे एक पर्पज ठेवलं की माइंडमध्ये की सिटिझनशिप घेऊया. त्यासाठी मग तुम्हाला एक्झाम पास करावे लागतात. त्यानिमित्ताने अभ्यास सुरू होतो डचचा. एक भाषा आपण शिकली जाते आणि मग त्यात आपण गुंतून राहतो. एकसारखं रोज उठून तेच आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी नाविन्य शिकण्यात आणि एक वेगळेच मजा असते. आणि त्यामुळं धडपड करत राहतो आपण. धडपड करणं फार गरजेची आहे आयुष्यात. आणि आम्ही फ्युचरमध्ये इंडियात शिफ्ट झालो तरी काही वर्षाने मुली मोठ्या होतील, त्यांना काही कोर्स वगैरे करायची इच्छा झाली बाहेर परदेशात येऊन, तर त्यावेळेस पूर्ण विजा आणि ही सगळी प्रोसेस त्यांना त्यातून न जाता यावं म्हणून मग ही एक छोटीशी त्यांच्यासाठी करून ठेवलेली तडजोड. म्हणजे तेव्हा खूप सारी धावपळ न करता त्यांना एक सहज एखादं म्हणजे आपल्या हा विजा काढून ठेवलेला आहे. तर हा आता हे सिटिझनशिप घेतली आहे, तर तुम्ही 103 देशांमध्ये विदाऊट विजा डायरेक्ट जाऊ शकता. तिकीट काढलं गेलं त्यावेळेसमध्ये पूर्ण प्रोसेसमधून जायची गरज पडत नाही म्हणून एक छोटीशी त्यांच्यासाठी आपण करून ठेवलेली मदत मुलींना, की कारण तेव्हा भारतात आपलं जाऊ शिफ्ट होऊ तेव्हा पुढचं म्हणजे ते आहेच की पूर्ण सगळे डॉक्युमेंट्स काढा, कुठे जायचं आहे, मध्ये पूर्ण ते लाईनमध्ये थांबा, व्हिजासाठी ॲप्लिकेशन द्या, मग ते रिजेक्ट होतं 10 वेळा, मग ही सगळी प्रोसेस नको म्हणून करून ठेवलेली एक छोटंसं असं की मदत. आणि आम्हाला पण कधी वाटलं फ्युचरमध्ये की पूर्ण दुसऱ्या कंट्रीमध्ये कुठेतरी जाऊया, काहीतरी वेगळं करूया, किंवा मग नुसतंच फिरायला जरी जायचं झालं तरी मग ते व्हिजाच्या सगळ्या प्रोसेसमधून जायची गरज नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की मिस्टरांच्या सतत वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं ऑफिस टूर असतात, चालूच असतात सतत. म्हणजे आता UK या आधी सिंगापूरला गेलेले, UKला जाणं असतं, मग तेव्हा त्यांना 8-10 दिवस आधी पूर्ण व्हिजाची प्रोसेस सुरू करावी लागते. मग हे सगळे डॉक्युमेंट्समध्ये ऑफिसचा पण पैसा जातो, वेळ जातो, आणि मग ह्या साऱ्या गोष्टी सहजगतीने सरळ फ्लोमध्ये जाव्यात यासाठी मग सतत त्याच त्याच प्रोसेसमधून जातात. आता एकदा सिटिझनशिप घेतले तर सगळंच काही म्हणजे आता सोयीस्कर होऊन जातं. भारतात जरी शिफ्ट झालो तरी पुढं फ्युचरच्या दृष्टीने करून ठेवलेली एक ही स्वतःसाठीच एक असं तयारी आपण असं म्हणू शकतो, म्हणून आम्ही सिटिझनशिप घेतलेली आहे. तर चला हाफ डे आहे, पटापट काम आटपून घेते. देवपूजा वगैरे आटोपलेली आहे, तर बाकीची पण कामं आटपून घेते आणि जसा जमल तसा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते. कारण की जसं जसं दिवस संपत जातो तसं तशी तब्येत जास्त डाऊन होत जाते माझी. काल पण तसंच झालेलं, काल संध्याकाळी पण, आणि त्यामुळं मग बाहेर जाणं आणि बाकीची कामं आटोपणं हे होतच नाही आहे. तरी पण बघूया आता. गरमागरम शाबुदाणा खिचडी टाकलेली आहे वाफवायला. खिचडी बनतीये आणि मुलींचे बाबा गेलेले आहेत त्यांना स्कूलमध्ये पिकअप करण्यासाठी.
आल्यानंतर गरम गरम दही आणि खिचडी ते खातील आणि हॅपी होऊन जातील. त्यानंतर दुपारी जायचं आहे डेंटिस्टकडे. आज आमची डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे सगळ्यांची. तर लंच झाला की नंतर 2 वाजता पूर्ण तिकडे जायचं. कोणी घातलं होतं दोरा? दोरा घातला होता गळ्यात. फिनिश केलं. दिदू किती शांत आली आहे. काय झालं? सगळं फिनिश केलं? तू आज एल्स बनून गेलती की नाही? ते कशाला? ते लागत ना स्कूल मध्ये परत बॅगेत. फक्त टिफिन काढ. अरे संपवलं नाही. आणि त्याचं आणि झाकण कुठे गेला त्याचा डब्याचा? अरे देवा, तू आणली का बॅग भरून सारं स्कूल मधलं साहित्य? स्कूल मधून रिकामे डबे आणलेले दाखवायचं काम चाललंय. हे बघा अभ्यास स्कूल मध्ये वर्षभर काय काय केलं होते सारे पाळणं. अरे रे रे, बघा ना इतके सगळे साहित्य अभ्यासाचं काय काय दिलंय स्कूल मध्ये केलं. झालं का क्लीन करून? मग जेवण कमी आणि दंगाच खूप. तुमचा दोघींचा जेवण चला पटपट. नाही फिनिश करा. नाही ओके डेंटिस्ट. एवढी बॅग बी अडकून डेंटिस्ट कडे जाता का तुम्ही? पण मला हे घेऊन जायचे दीदी. दीदी पण येणार होती का? येणार आहे. तिची पण डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे. दीदी तुझी पण डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे. पण आता हे आता हळूच. किती जोरात बोलते तू? नको करू, खाली बस. डेंटिस्ट कडून आलो होतं आणि त्यानंतर मस्त असा चहा पिले. मुली खेळायला गेल्या शेजाऱ्यांकडे आणि मी आत्ताच आली इंडियन स्टोरमध्ये. भगर आणायची आहे मला संध्याकाळी, कारण सकाळीच खिचडी खाल्ली होती. तर 2 वेळेला म्हटलं नको खिचडी खायला, आता जाऊया आणि भगर आणूया. म्हणजे संध्याकाळी मस्त भगर आमटी बनवते उपवासाला आणि भारी वाटते जरा बाहेर उन्हात आली तर. आता मखाणा पण घ्यायचा आहे. मखाणे मुलींना आवडतात. खाली एक पॅकेट भगर घेऊन झाली आहे. भाजी काही फ्रेश नाही आलेली. असं कारले भोपळा आहे, भेंडी. ठीक आहे. झाडांना घालते पाणी. 2-3 दिवस झालं पाऊस नाही आहे. उष्णतेमुळे झाडं सुकलेली आहेत. त्यांना ते इथे मी पाणी देते. छोट्या कुंडीतली झाडं लगेच सुकतात. कोथिंबीर चांगली मोठी मोठी आली आहे. तर उद्या मी तिच्या मस्त अशा कोथिंबीर वड्या बनवणार आहे उपवास सोडायला.
संध्याकाळसाठी मस्त बघत आणि आमटी तयार झालेली आहे आणि थोडीशी शाबुदाना खिचडी पण केली आहे, म्हणजे मुली आवडीने खातात खिचडी, तर थोडी खिचडी थोडी भगर आमटी असा आमचा संध्याकाळचा मेन्यू आहे रात्रीचा. आणि संध्याकाळ होता होता पुन्हा तब्येत डाऊन झालेली आहे आता, त्यामुळं मी खूप भरकरणं आवरून घेतलं, म्हणजे आता थोडा वेळ रेस्ट करता येईल. नेक्स्ट मॉर्निंग, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये, अशी माईचे डोळे चेकअप करायचे आहेत. लास्ट टाईम पण मी घेऊन गेले होते तिला क्लिनिकमध्ये, तेव्हा तिने व्यवस्थित केलं नव्हतं, त्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट आहे. तर ही एक तासाची अपॉइंटमेंट आहे, तर तिच्या डोळ्यात आता ड्रॉप सोडले, ते झाल्यानंतर ना पुन्हा एकदा चेकअप करणार आहोत आणि मग जाणार आहोत घरी, त्यानंतर तिला स्कूलमध्ये सोडायचं आहे. तर आता आम्ही सकाळी सकाळी अपॉइंटमेंट असल्यामुळे आलोत, आता कॉफी घेतो जराशी आणि त्यानंतर ना पुन्हा आई चेकअप करून मग घरी निघणार. बाबा कॉफी घेणार. थँक्यू. काय काय केलं शिवा? इथे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी खेळण्यासाठी ठेवलेलं असतं लहान मुलांना वेटिंग रूम मध्ये. नको एवढं सगळं काढत बसू नकोस. कॉफी मशीनचा आवाज येतो. काय बोलले डॉक्टर? काय नाही ना, एव्हरीथिंग इज ओके. ओके ते झिरोला खाली चाललो का म्हणून ते खेळायचं. येस वी आर गोइंग टू होम नाव. वेअर्स आवर हाऊस? स्कूलला जायचं ना आता. आता नदी किनाऱ्यावरून चाललो होतो आपण घरी, काही नाही. हे ॲम्स्टल नदी आहे साईडला आणि ॲम्स्टल नदीच्या कडेने हे छान असे घर आहेत, सुंदर सुंदर घर. इथे हा सायकलचा रोड आहे, जास्त करून सायकलवाले येतात, मध्ये मध्ये कारवाले नाही तर जास्त करून सायकलिंग करतात लोक. इकडे सारा फार्म हाऊस आहे, हे सारे फार्म हाऊस आहेत शेतीचे, शेती आणि इथे सगळे गाई चरत असतात. आणि शिमेला अजून काय दिसतं? हॉर्स दिसतात कधी कधी. हे बघ गाई चरतायत इथे गवतात. गाई चरतायत, काऊज आहेत. यस बसलेत आता सगळ्या निवांत. A few moments later. आता मी निघालेली आहे शॉपिंगला, छोटी मोठी शॉपिंग करायची बाकी राहिलेली आहे. आता जस्ट लंच केला, उपवास असल्यामुळे मी आत्ता उपवासाचं खाल्लेलं आहे. थोडं थोडं बारीक सारीक जे भाजचे लोक आहेत, भाजच्यांसाठी छोटी छोटी आता शॉपिंग करते. मुलींसोबत जायचं म्हटलं की ना ते त्यांचा इतका सारा गोंधळ राहतो की त्यांच्यासोबत शॉपिंग असं आरामात करता येत नाही. तर आता माझ्याकडे खूप सारा वेळ आहे, 2 तास तर मी मस्त आता काहीतरी म्हणजे जाते शोधते छोट्या मोठ्या गोष्टी. काय घेऊन येऊ विचारल्यानंतर नक्की काही आणू नको, कारण तुम्हीच या सुखरू, प्रत्येकाचं हेच वाक्य असतं. परंतु लहान मुलं असतील ना तर मग आत्ते येणार आहे, मावशी येणार आहे, मामी, आता तर मी नव्याने मामी पण बनणार आहे लवकरच. तर ते एक एक्साइटमेंट असते की सगळ्या बारक्यांना भेटायचं, चिल्ल्या पिल्ल्यांना, आणि मग त्यांच्यासाठी काय काय छोट्या छोट्या गोष्टी घेऊन जायचं. त्यासाठी आता मी निघालेली आहे, तुम्ही पण चला सोबत जाऊया, आपण मस्त फिरूया आणि काय काय गोष्टी मिळत आहेत का त्या बघूया. Thank you.
1 hour later. आम्ही निघालेलो आहोत स्कूल मध्ये आणि आज आम्ही दोघे पण चाललोय सायकल वरती. तर शर्वरी यांच्या सायकल वर बसेल, शिमी माझ्या सायकल वरती. चला चलो. हा 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 चला आम्ही आलो घराजवळ. मस्त वाटलं सायकल वरती ना. कार फार गरम झालेली असते, गर्मी आहे प्रचंड, त्यामुळं आम्ही कार मध्ये बसलेलो. पुन्हा विचार केला की सायकलनीच जाऊया आणि सायकलने आलो. हवा लागते छान, झाडांच्या मधून सायकल चालवत आहे. अरे बापरे, काय करते तू? क्रीम लावते. सनस्क्रीन लावते. हा मला आवडते. मी पण इथे राहिले चीनला. नो जीजी इथे झालं का? कसं झालं स्कूल तुझं? छान. छान झालं. कशी आहे गर्मी आज बाहेर? छान. खूप गर्मी आहे आज? छान. छान आहे. दीदीच कसं झालं स्कूल आज? छान. फन. क्लीन केलं ना सगळं तुम्ही? फन क्लीन. And we are going to play something. And the older teacher's day. We got one another touch. Last day. Night. कुठली ऐकायची स्टोरी? हे बरात हिला बड मुलाची ऐकूया. ठीक आहे, झोपा. बर ताई, तुझी एक ऐकली ना आता ताईची ऐकू. आता ताईला जी हवी आहे ती. झोपा शिमा, गोष्ट सांगते आई. उपकाराची परतफेड. हा छान छान गोष्ट आहे, बसा झोपा. उपकाराची परतफेड. हा, एक लहानशी मुंगी नदीवर पाणी पित होती. पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. जवळच एका झाडावर एक चिमणी बसली होती. ती फार दयाळू होती. मुंगी सारखी वाहून चालली आहे हे पाहून चिमणीने झाडाचे एक पान तोडले आणि ते नदीत टाकले. पानावर बसून तरंगत मुंगी जमिनीवर आली. नंतर काही वेळाने एक मुलगा तेथे आला. तो हातातील गोफणीने पाखरे मारित असे. चिमणीला पाहताच मुलाने एक दगड उचलला आणि गोफणीचा नेम धरला. हे पाहून मुंगीने विचार केला की चिमणीने मला मघाशी मदत केली आणि मला वाचविले. आता ती मरत आहे तर मी तिला मदत केली पाहिजे. मग मुंगी हळूच जाऊन मुलाला कडकडून चावली. मुंगी चावताच मुलाचा नेम चुकला आणि गोफणीतून दगड खाली पडला. दगडाचा आवाज ऐकून चिमणी भरकन उडून गेली. पहा, आपण कुणाला उपयोगी पडलो तर लोक आपणास नक्कीच मदत करतात. कशी वाटली छान छान गोष्ट? छान.